संगमनेर शहराच्या आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान राखणाऱ्या आशीर्वाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या झालेल्या निवडणुकीत आशीर्वाद विकास पॅनलने दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. आशीर्वाद विकास पॅनलने दैदिप्यमान यश संपादित केल्यानंतर सर्वच उमेदवारांनी मतदारांचे आभार मानले आहे. त्यानिमित्ताने झालेला जल्लोष आमच्या नजरेतून. सर्वप्रथम आशीर्वाद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर या संस्थेच्या सर्व सभासदांनी आणि संगमनेर तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तींनी मला आज संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी त्यांचा हार्दिक ऋणी आहे. मी सर्वसाधारण प्रतिनिधी या गटातील उमेदवारांना मिळालेली मते वाचून दाखवत आहे. आशीर्वाद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर सर्वसाधारण प्रतिनिधी अभंग रामनाथ बजाबा 1180, अभंग 430, अभंग सीताराम शिवराम 1169, अभंग सुधीर मारुती 368, अभंग सोमनाथ कोराजी 1205, वलांडे संपत रामचंद्र 427, गोरे प्रसाद ज्ञानदेव 308, डाके धनंजय अशोकराव 1144, डाके विजय मारुतराव 238, ढोले राजेश नामदेव 1172, दाजने बाळासाहेब मधुकर 1220, बावबाके रवींद्र कारभारी 1006, बावबाके सुभाष हरिभाऊ 96, कुंड अरुण माधवराव 1143, हरिकर माधव त्र्यंबक 283, मंडलिक अमित पंढरीनाथ 357, मंडलिक विलास दत्तात्रेय 1026, मंडलिक सुनील दत्तात्रेय 258, हिरे अरुण गंगाधर 1220, एकूण वैध मते 1545, अवैध मते 110. मी असे जाहीर करतो की दासने बाळासाहेब मधुकर, हिरे अरुण गंगाधर, अभंग सोमनाथ गोडाजी, अभंग रामनाथ बजाबा, ढोले राजेश नामदेव, अभंग सीताराम शिवराम, डाके धनंजय अशोकराव, कुंड अरुण माधवराव, मंडलिक विलास दत्तात्रेय, बावबाके रवींद्र कारभारी हे यथोचितरित्या निवडून आलेले आहेत. महिला राज्य प्रतिनिधी गोरेकर संजीता कैलास 753, चिपाडा अर्चना महेश 1026, मेयर रुपाली संतोष 1280, एकूण वैध मते 1627, अवैध मते 28. मी असे जाहीर करतो की मेयर रुपाली संतोष, चिपाडे अर्चना महेश हे यथोचितरित्या निवडून आलेले आहे. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी अभंग श्याम लक्ष्मण 517, दाजने अरुण लहानू 1096, 1616, अवैध मते 39. मी असे जाहीर करतो की दाजने अरुण लहानू हे यथोचितरित्या निवडून आलेले आहे. बाळे सुनील कुंजाजी अनुसूचित जाती जमाती, दासरी बाळासाहेब जगन्नाथ जाती भटका जमाती विशेष मागास प्रवर्ग. धन्यवाद. या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपण भरभरून मतदान आणि पॅनल टू पॅनल मतदान झालं. आपण सगळे मतदारांनी सर्व पॅनलला एकमेकांना निवडून दिलं, त्याबद्दल सर्व सभासदांचे खूप खूप आभार. आणि विशेष करून जे आमचे प्रतिनिधित्व ज्यांनी आम्हाला प्रतिनिधित्व दिलं, त्यामध्ये दिलीप बाळासाहेब मुंडे असतील, सुधाकर ताजने असतील, रामनाथ पुणे असतील, सुभाष ताजने असतील, असे सर्व जी मंडळी आम्हाला आणि याचबरोबर युवकांनी फार मोठी धडी सांभाळली, महिलांनी फार मोठी सांभाळली आणि आम्हाला फार कमी काम मिळालं, आम्हाला फार कमी करावं लागलं. म्हणजे हे सगळं करत असताना आम्हाला जे
जे कष्ट आम्हाला करायला पाहिजे होते ते थोडेसे आम्ही कमीच पडलो म्हणजे असं म्हणता येणार नाही. परंतु मुलांनी तरुणांनी महिलांनी ते काम केलं आणि सृष्टीने जे मार्गदर्शन पण सगळ्यांना आव्हान केलं त्याचा परिपाक आहे. संस्था अनेक मोठ्या पदावर नेण्यासाठी खूप मोठं काम करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहणार आहोत आणि अशाच एक जुटीने एकमेकांना काम करत राहू अशी आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी सर्वांना काही देत काही देतो आणि सर्व समाजांच्या पुन्हा एक बार खूप सभासदांनी विजय करून दिला त्या त्यात आम्ही आम्हाला युवकांचं मोठं सहकार्य लाभलं. खरी खऱ्या अर्थानं ही निवडणूक युवकांनीच त्यांनी ताब्यात घेतली आणि त्याचं श्रेय आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी होण्यास झालेलं आहे. तरी मी सभासदांचं आणि युवकांचं विशेषतः महिलांचं मी महिलांनी सुद्धा अतिप्रिय परिश्रम करून मतदान घरोघर जाऊन मिळवलं या सर्वांचं मी आभारी आहे. सर्व चांगल्या मताने विजय झाले सर्व सभासदांच्या. मी रुपाली संतोष मी आहे महिला उमेदवार. आज आमच्या आशीर्वादपद संस्थेची जी निवडणूक झाली त्याबद्दल आणि आमच्या सर्व सभासदांनी जे आमच्यावर पूर्ण विश्वास दाखवला आणि आम्हाला विजयी केलं त्याबद्दल मी आमच्या सगळ्या महिला कर्मचारी आणि उमेदवार आशीर्वादचे सर्व कर्मचारी आमचा आशीर्वाद विकास पॅनल यांच्या सर्वांच्या वतीने आमच्या सर्व सभासदांचे मनापासून आभार मानतो. मी सगळ्या सभासदांचे आभार मानतो. नमस्कार, मी अर्चना चिपाडे. मी सर्व सभासदांचे आभार मानते. सर्व श्रेष्ठींनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्यामध्ये आम्ही खरे उतरलो आणि सर्व आमचे जे आहे श्रेष्ठी आहे महिला आहे आणि तरुण वर्ग विशेष म्हणून यांचं नियोजन खूप सुंदर होतं त्यामुळे मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. आशीर्वाद विकास पॅनलचा जो विजय झाला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व मतदारांचे आभार मानतो. त्यांनी पुन्हा एकदा सर्व पॅनलवर विश्वास ठेवून प्रचंड बहुमताने विजयी केले. धन्यवाद. आशीर्वाद विकास पॅनलला सर्व आशीर्वादच्या सभासदांनी भरघोस मताने विजय केल्याबद्दल प्रथम त्यांचे आमच्या सर्व श्रेष्ठींमार्फत म्हणजे आमचे दिलीप शेठ कुंडा असतील, बाळासाहेब ढोले साहेब असतील, सुधाकर अण्णा ताजने असतील, गजानना अभंग हसन, रामनाथ कोरे असतील आणि सुभाष ताजने असतील आणि मी आमच्या सर्वांच्या वतीने पहिलेच मेन म्हणजे सर्व सभासदांचे व मतदारांचे आभार व्यक्त करतो आणि ज्या युवकांनी आणि सगळ्या उमेदवारांनी एकजुटीने प्रचार करून आज खरा विजय सर्व सभासदांचा विजय आहे आणि आम्ही श्रेष्ठी जेव्हा बसलो या निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही लोकांच्या हट्टापाई ही निवडणूक लादली गेली आणि त्याला सर्व सामर्थ्यपणाने आमचा पॅनल हा विजय झालेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम म्हणजे सर्व सभासदांचे आभार मानतो. कारण आम्हाला पण अपेक्षा नव्हती एवढी उन्हामुळं एवढे मतदान घडल पण सर्व सभासदांनी उत्सुकपणे येऊन मोठ्या संख्येने 1655 सभासदांनी मतदान केलं आणि सगळ्या उमेदवारांना भरघोस मताने विजय केल्याबद्दल प्रथम सर्व सभासदांचे आभार आणि व्यक्ती